पूर्वी जे 1982 ला मुंबई उच्च न्यायालयाचं हायकोर्ट औरंगाबादला दिलं होतं त्याच्या क्वांटममध्ये पॉलिसीमध्ये जर विचार केला तर पुन्हा हे फिट फॉर डिमांडिंग द हायकोर्ट वे 1978 ला पुण्याची मागणी विधिमंडळाच्या सर्वोच्च संस्थेनं मान्य केलेली डावलून राजकारण करून जर एखाद्या चीफ जस्टिसची अंत्ययात्रा तिथं निघली जाते आमचा कोल्हापूरला विरोध अजिबात नाही पण राज्य सरकारने पुण्याचा जो हक्क आहे तो प्रथमता कोल्हापूरच्या शिफारस पत्रामध्ये पुण्याचा पण उल्लेख झाला पाहिजे. मुख्य न्यायमूर्तींना ठरवू द्या ना मेरिटवरती की कुठं द्यायचं आहे, पुण्याला द्यायचं आहे का कोल्हापूरला द्यायचं आहे. हे तर आम्हाला लेखी पत्र दिले जातात मुख्यमंत्री पालकमंत्र्याचे की तुम्हाला जागा आर्थिक तरतूद आणि सगळी करून देतो आणि गपचूप सुंबडीमध्ये 100 करोड रुपये आणि 52 एकर 58 एकर जागा तुम्ही सँक्शन करता. पालकमंत्र्यांनी 2 वर्षापूर्वी लेखी पत्र दिलं मुख्यमंत्र्याच्या साक्षीनं की 12 एकर MMRDA जागा तुम्हाला अलॉट करून एअरमार्क करून देतो, 5 कोटी DPDC देतो. असं असताना सगळ्या गोष्टी कम्प्लीट असताना फक्त तोंडी आश्वासनं द्यायची, मेरिटवरचा ऑन मेरिटचा क्लेम राजकारणाच्या गचाळ राजकारणामुळं जाणीवपूर्वक डावला जातोय. ह्याच्यामध्ये वकिलाचं नुकसान होत नाही. 1,50,00,000 पक्षकार, ह्या पक्षकारासाठी पुणे जिल्हा वकील संघटना 14,000 वकिलाची संघटना ही स्वतःला हायकोर्ट मागत नाही. 58% जे गोरगरीब लोक आहेत त्या लोकांसाठी आमचा हायकोर्टाचा लढा आहे, तो आम्ही चालू ठेवणार. आता आम्ही रस्त्यावर उतरणार. जर मंगळवारी पालकमंत्री स्वतः नाही आले आणि लेखी जर आम्हाला स्टेटमेंट नाही दिलं तर आम्ही त्यांच्या घरावर मोर्चा काढणार. त्याच्यानंतर पुढची रूपरेषा अध्यक्ष राजेंद्र दौंडकर आणि त्यांची कार्यकारिणी ज्याप्रमाणे आदेश देतील किंवा नवीन जी कार्यकारिणी येईल ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही ॲक्शन घेणार. आता आम्ही शांत बसणार नाही, पक्षकारासाठी लढा द्या. चीफ सेक्रेटरीला जे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की हायकोर्टाच्या शिफारसीचं पत्र हे तुम्ही उच्च न्यायालयाला पाठवा, तर ही अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे आणि त्याच्यासाठी आज हे पुणे बार असोसिएशनने आंदोलन सुरू केलेलं आहे. CM साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही निरोप आहे तो आम्ही आमचे पालकमंत्री त्यांच्याकडे वेळोवेळी दिले होते पण त्याची दखल घेतली गेली नसल्यामुळे आम्ही आजचा दिवस कामकाज बंद ठेवलेला आहे. आम्ही कोणीही वकील कामकाजात सहभागी होणार नाही. पूर्ण जिल्ह्यातील वकील हे कामकाजापासून परावृत्त राहणार आहेत आज आणि मंगळवारी. सोमवारी सुट्टी असल्यामुळे मंगळवारी आम्ही निवेदन देणार आहोत की पालकमंत्र्यांनी आज जशी हिरवळीवर सभा झाली तर आमच्या सभेमध्ये येऊन ह्या सर्व गोष्टींचं आम्ही आत्ता एवढी वर्ष जी 38-40 वर्ष पाठपुरावा करतोय तर त्याचं काय झालं ह्याचा खुलासा करावा आणि त्यांची वाट ही 11:30 पर्यंत आम्ही बघणार आहोत. 11:30 पर्यंत जर पालकमंत्री आले नाहीत तर 11:30 वाजता आम्ही त्या पद्धतीने ह्या 4 नंबर गेटवरनं सर्व वकील त्यांच्या घरावरती हा मुखमोर्चा घेऊन जाणार आहोत आणि त्या ठिकाणी लेखी मागणी तिथे देणार आहोत आणि त्या मागणीचा जर पाठपुरावा नाही झाला तर त्या ठिकाणी धरणे आंदोलन किंवा पुढची रूपरेषा आम्ही त्या ठिकाणी ठरवली जाईल.